हा डॅनी कोणासाठी काम करतोय शोधलं पाहिजे. ती व्यक्ती अशी कोणीतरी आहे जिला कोड्यात लिहिलेलं पत्र समजू शकत. दगडू काशबा परब. दगडू काशबा परब साठी काम करतोस तू? काय साहेब, मी तुमचा फोन घेतला म्हणून तुम्ही माझा फोन घेणं हे बरोबर नाही ना. बॅड मॅनर्स. कसं काय ओळखतोस त्याला? मी कुठे ओळखतो त्याला? माझं ऑनलाईन काम असतो. एकदा पैसे मिळाले की काम सुरू. आणि मग तो पैसे देणारा माणूस गोरा आहे की काळा आहे हे सुद्धा मला माहीत नसतं. आणि गरज काय आहे, मी माहिती पण करून घेत नाही कधी. म्हणजे तू त्याला भेटला सुद्धा नाहीयेस? भेटायची काय गरज आहे हो? एकदा पैसे बँकेत पडले की झालं. आणि अशी कामं करून घेणाऱ्या माणसाला भेटायचं कशाला? कशाला बघायचं त्यांची थोबाड? वा, म्हणजे तो जे काम करतो ते वाईट आणि तू काम करतोस ते काय फार पुण्याचं. हे मस्त आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हे माझं प्रोफेशन आहे आणि मी एक प्रोफेशनल माणूस आहे. मी पैसे कमवतो आणि माझ्या गरजा भागवतो. चांगलं काम करूनही पैसा मिळवता येतो रे? चांगलं आणि वाईट असं काही नसतं. वर्क इज वर्क, काम हे काम असत. चांगलं काम. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. दादा तिरकड धा, दादा तिरकड धा, दादा तिरकड धा. जाई जुई पारी जात सासवंदी बोली, मने जशी शहायात मलई भरली. अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. एक विचारू का? विचारा ना. हा पण त्याचं उत्तर द्यायचं की नाही हे मी ठरव. हा एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो, काय किती पैसे मिळाले या कामाचे? म्हणजे तुमचा तुमचा रेट काय असतो? का तुम्हाला पण यायचंय की का या धंद्यात? कसं आहे ना, या धंद्यात असा फिक्स रेट काही नसतो त्यामुळे मला सांगता नाही येणार. हा पण या धंद्याचे काही नियम असतात ते पाळावे लागतात. अच्छा, खरंच नियम वगैरे असतात का तुमच्या धंद्याला? आता एक प्रश्न मी विचारू का तुम्हाला? आणि हा,
या माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. विचार. ह्या दगडू काशाबा परबने तुमची सुपारी का दिली असेल मला? तुम्हाला हसताना पाहून खूप बरं वाटलं. माणसाने कसं हसत खेळत राहिलं पाहिजे, खूप गप्पा मारल्या पाहिजेत. तर त्या दगडूने मला तुमची सुपारी का दिली असेल? सुरुवातीपासून ऐकायची का तुला गोष्ट? हा चालेल, पण थोडक्यात सांगा. कारण काय, तुम्हाला फिल्म स्टाईलनी सांगता नाही येणार ना, आणि आत्ता माझा बोर होण्याचा मूड नाही. बर. त्याचं असं म्हणणं आहे की रामाश्रयची जमीन ही माझ्या काकांनी त्याच्याकडून हडप केली. काय सांगता, तुमचे काका पण? अजिबात नाही, त्यांना लोक देव माणूस समजतात. एक वेळ पदर मोड करतील पण दुसऱ्याकडून एक काडी घेणार नाही. वडलोपार्जित जमीन आहे आमची. आणि हा म्हणतोय की ही त्याची आहे. या सो त्यानं माझ्यावरती केस टाकली आणि मला सोनसरीमध्ये अडकवलं. अरे हो, तुम्ही शिपवर काम करता ना? करायचो. आता मी ती नोकरी सोडली, आता मी सोनसरीतच राहतो आणि रामाश्रय सांभाळतो. त्यामुळेच कदाचित आता दगडूला ती जमीन क्लेम करता येत नसावी. तोच सगळा राग असणार त्याचा. नाही असेल, पण तुमच्या भांडणामध्ये मला फायदा झाला ना. तो कसा काय? मला नवीन क्लायंट मिळाला. काय ग, तुझं झालं एवढ्यात? हो झालं. गौरी, जेवण कमी झालंय हा तुझं? आई मला भूक नाहीये. प्लीज. का भूक नाहीये? कपिल इथे नाहीये म्हणून का तो न सांगता गेलाय म्हणून? आणि अजून किती दिवस वाट बघणार आहेस तू? आई म्हणजे काय? काय म्हणायचं तुला नक्की सांग मला. कपिल निघून गेलाय याचा अर्थ हा नाही होत की मी दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लगेच लग्न करी. गौरी शांत हो. कशी शांत हो बाबा? एकतर कपिल फोनवर नीट बोलत नाही, नंतर त्याला फोन करायला जावं तर त्याचा फोन लागत नाही. त्याने मला पत्र लिहिलंय, ते पत्र मला मिळत नाही. आणि आता आई हे असं काहीतरी बोलतीये. माझा ना संताप होतोय आता, सिरियसली. कुठे गेलाय, काय झालंय, मला काहीही क्लू लागत नाहीये. अगं किती चिडती आहेस तू? आणि त्यांनी असा हा जो अर्धवट फोन केलाय ना, त्याचा अर्थ कळत नाहीये का तुला? मला तर बाई एकच अर्थ वाटतोय, आजींच्या अपघाताचं खोटं कारण सांगून पळून गेलाय तो. इंदू, कपिल जर पळून गेला असेल तर तो इथं फोन कशाला करेल? दाखवायला, फक्त दाखवायला आणि आपल्या डोळ्यात धूळ फेकायला. कसं आहे, त्यांनी फोन केला म्हटल्यावर आपण त्याला दोष नाही ना देऊ शकत. मग बघ, हळूहळू हे फोन करणं बंद होईल मग कळेल तुला. तुला या असल्या कल्पना सुचू कशा शकतात? तू टीव्हीवर गुन्हेगारी जगतातल्या मालिका बघतेस ना, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. मी त्या बघते ना, म्हणूनच कपिलच्या चाली कळत आहेत मला. तुम्ही बघत नाही त्यामुळे तुम्हाला कसं कळणार जग कुठे चाललंय ते? इंदू, तू टीव्ही मध्ये जेवढे गुन्हेगार पाहिले असेल ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त गुन्हेगार मी जगातले पाहिलेले आहेत माझ्या वकिली व्यवसायामुळे. कपिल त्यातला नाहीये. कपिलच्या बाबतीत काहीतरी वेगळी भानगड झालेली आहे. हा बोला सावंत साहेब. गौरी मॅडम ऐका, तुम्ही अर्जंटली पोलीस स्टेशनला येऊ शकताल का? नाही म्हणजे मी आज येणार होतो तुमच्याकडे, परंतु आता मला पोलीस स्टेशन सोडून नाही जाता येणार. सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हीच पोलीस स्टेशनला आलं तर बरं पडेल. हो हो, मी आले आले. थँक्यू. बाबा, सावंत साहेबांचा फोन होता, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येते. मी येतो तुझ्यासोबत. नाही नको, तशीच काही गरज लागली तर मी सांगेन तुम्हाला. अगं पण आत्ता जायलाच हवंय का? बाबा येते मी. गौरी थांब,
काहीतरी महत्त्वाचं काम असणार. जाऊ दे तिला. गौरी मॅडम, या नंबरवरनं तुम्हाला फोन आला होता, चेक करा जरा तुमच्या मोबाईलमध्ये. हो, हाच नंबर आहे. हा नंबर डॅनी डिसूजा नावाने रजिस्टर्ड आहे. मला वाटलं हा नंबर कपिलचा आहे. नाही ना, कारण या फोन नंबर वरून तुमच्या व्यतिरिक्त कोणाचेही फोन आलेले नाहीत किंवा फोन केले गेलेले नाहीयेत. सगळं काय चालू आहे सावंत साहेब? मला काय वाटतं ना की कपिलने फक्त आम्हाला फोन करण्यासाठी वेगळ्या नावाने नंबर घेतला असेल. नाही, कपिल साहेब असं का करतील? ते दुसऱ्याच्या नावाने पेपर्स कशाला बनवून घेतील? तुमचं बरोबर आहे. नाही मॅडम, हा नंबर दुसऱ्याचा कोणाचा तरी, कारण व्हॅलिड KYC पेपर शिवाय नंबर मिळूच शकत नाही. आणि मला असं वाटतंय का हा नंबर भारतातलाच आहे, भारताबाहेरचा नाही आहे. म्हणजे कपिल भारतातच आहे ना? म्हणजे असं मला तरी वाटतंय. मग तो कुठे आहे ते शोधून काढेन मी लवकरच. हे सगळं खूप विचित्र आहे. सोडू आपण कोड. पण गौरी मॅडम, तुम्ही धीर सोडू नका. अगं बोल, काय बोलायचंय, मनात काय ठेवते? तुम्हाला माहितीय मला कुठलीही गोष्ट मनात ठेवायला आवडत नाही. मला खरं आणि स्पष्ट बोलायला आवडत. इंदू, तू खरं किती बोलतेस हे मला माहित नाही, पण तू ज्याला तुझा स्पष्टपणा म्हणतेस ना त्याला आमच्यामध्ये खुसपट काढणं असं म्हणतात. तुम्ही माझं कधी कौतुक करता कि आत्ता कराल? नाही इंदू, बाकी तुझा स्वभाव चांगला आहे, पण काय ना, एखादा माणूस तुझ्या डोक्यातनं उतरला ना की मग तू त्याचा पिच्छा सोडत नाहीस जसा तू कपिलचा सोडत नाहीयेस. तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा, पण मी माझा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव बदलणार नाही. हेच तर माझं दुःख आहे ना, तू तुझ्यात बदल घडून आणायला नकार देतेस. बोल, तुला काय बोलायचं ते बोल. कपिलचा काही पत्ता लागला का? अगं पत्ता लागला असतं तर लगेच तुला सांगितलं नसतं का? एवढा गोंधळ चाललाय तरी तुम्ही शांतपणे कसं पुस्तक वाचू शकता? अगं मग मी काय करायला हवं असं तुला वाटतं? अधून मधून सतत मी त्याला फोन लावायचा प्रयत्न करतोय. पोलिसात आपण तक्रार दाखल केलेली आहे, अत्रंगी त्याचं नेटवर्क कामाला लावलेलं आहे. अजून काय करायचं आपण बाकी ठेवलंय? राग येणार नसेल तर एक सांगू? ते तू सांग, तू सांगितल्यावर मी ठरवीन काय ते. कपिलचा शोध घेणं बंद करा. अगं तू आत्ता मला विचारलंस ना की तुम्ही शांतपणे कसे बसू शकता आणि लगेच तू आत्ता म्हणतेस शोध घेणं बंद करा. मी म्हणते त्याला शोधण्यात आपण आपली शक्ती का वाया घालवायची? त्यापेक्षा कपिल हरवलाय. उगाच असा शब्दप्रयोग तू कसा करू शकतेस? हा आपलं काही कर्तव्य आहे की नाही? जेवढं कर्तव्य होतं तेवढं आपण निभावलंय ना. सरळ सरळ दिसतंय की कपिल, गेल्या दिवसापासून मी तुला सांगतोय तुला जे सरळ सरळ दिसतंय ते तितकं सरळ नाहीये, त्याच्या मागे काहीतरी मोठी गडबड आहे. किती भोळे आहात तुम्ही, म्हणूनच जग तुम्हाला फसवतं. असेल तसंही असेल, पण कपिल मला फसवणार नाही, तो परत येईल. तो परत येईल या भ्रमात आहात का तुम्ही? तो पळून गेलाय कायमचा, कधी परत न येण्यासाठी. हा माझा भ्रम नाहीये, हा माझा विश्वास आहे. हा विश्वास नाहीये, अंधविश्वास आहे तुमचा. तुला काय समजायचंय ना ते समज, तशी तू समजावून सांगण्याच्या पलीकडचीच आहेस. तुम्ही ना, मी सांगते ते ऐका, खलाशी माणूस येतो इव्हाना दोन तीन बंदरांवर पायही ठेवून झाला असेल त्याचा. इंदूशी मी वाद घातला खरा, पण शेवटी सत्य हेच आहे की कपिल इकडे नाही. त्याचा फोन येतो अधून मधून सगळ्यांनाच, पण फोनवर तो नीट काही सांगत नाही. आता इंदूच्या डोळ्यात दिसणारं प्रश्नचिन्ह मला सगळ्यांच्या डोळ्यात दिसायला लागलंय. अजून किती दिवस मी सगळ्यांना थोपवू शकणार आहे? मला माझं मन सांगतंय कपिल कशात तरी अडकलाय. तो का सांगत नाही कशात अडकलाय,
अजून किती वेळ मी सगळ्यांना उत्तर देऊ शकणार आहे? गौरी तर बिचारी विचार कर करून थकून गेली आहे. तिचा धीर सुटला तर मी कसा सांभाळणार आहे तिला? हे विस्कटलेलं चित्र मला कधी नीट दिसणार आहे? अप्पा, कोणाला सांगू, कोणाशी बोलू? अण्णा, अरे हिरेन, तुम्हाला काही हवं आहे का? कपिल हवा आहे, पण तो भेटतच नाहीये. मालक सगळ्यांनाच हवेत, पण तो इथे नाहीये. तुम्हाला काय वाटत, कपिल खरंच रामाश्रय सोडून गेलाय की? खरं सांगू हिरेन साहेब, म्हणजे उत्तर सांगण्याला कठीण आहे. आतापर्यंत जेवढे सबूत मिळाले त्यावरून वाटते की ते निघून गेले असतील. पण मन सांगतंय की मालक असं कधी वागणार नाहीत. तो खरंच असं काही नाही करणार. आम्ही नर्सरी पासून एका वर्गात होतो, खूप जवळ राहतो माझ्या. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला नको असेल ना तर एखादी जबाबदारी तो घेणार नाही, पण अशी जबाबदारी टाकून तो पळून जाणाऱ्यांपैकी नाही आहे. मी हे सांगतोय सगळ्यांना, मालक साठे आहेत, ते असं कधीही वागणार नाही. खरं सांगू, मला कधीच वाटलं नव्हतं की हा माणूस एका जागी असा सेटल होईल, पण तेही इथे. खरंच तुम्ही लोकांनी खूप वेळ लावलाय त्याला. जेव्हाही मला फोन करतो ना, तुमच्याच गोष्टी सांगत असतो. असं असताना सुद्धा ते का निघून गेले असतील? हिरेन, मावशींना सांगितलंय ना सगळं? नाही. अरे मग कोण सांगणार आहे त्यांना? मी जेवढं मावशींना ओळखतो ना त्यावरून सांगतोय. त्यांना जर का पुढच्या 24 तासात कळलं नाही ना, तर त्या धावपळ करत इथं पोहोचणारच. मला कळवलं का नाही तुम्ही? हो, माझा फोन बंद होता, पण मला ही बातमी पेपरमध्ये पाहून कळतीय. तेव्हा माझ्यासाठी थांबला नाहीत ना तुम्ही, मग आता काय येऊ? नाही, मी येऊ शकत नाही. मी अडकलोय, माझा शब्द गेलाय. मी खरंच नाही येऊ शकत आहे. बघतो. ही काय तुझी मुलगी की बहीण? किती वर्षाची? गोड आहे. माझी मुलगी कोमल होती. I'm so sorry.
म्हणजे ज्या दिवशी तू मला किडनॅप केलंस त्याच दिवशी तुझी मुलगी? मी माणूस आहे हो, राक्षस नाही आहे. माझी मुलगी गेली त्या दिवशी मी असं करेन का? पण म्हणजे तुला तिला शेवटचं बघताही आलं नाही. म्हणजे माझ्यामुळे तुला? नाही नाही, तुमच्यामुळे नाही, त्या दगडू काशाबा परबमुळे. काय झालं, काय होतं तिला? ती खेळता खेळता डोक्यावर पडली होती. त्यात तिला ताप आला आणि तो डोक्यात गेला आणि म्हणून मग तिला फिट्स यायला लागल्या. तिच्यावर ट्रीटमेंट व्हावी म्हणून तिला हॉस्पिटलाइज केलं, पण तिच्या औषधांचा खर्च माझ्या खिशाला परवडणारा नव्हता. परवडणारा नव्हता. आणि म्हणून मग तू मला किडनॅप केलंस. नाही नाही, तुमच्या आधी पण एका लहान मुलाला किडनॅप केलं होतं. ती पण सुपारीच होती, त्याच्या घरच्यांनी दिले पैसे. लहान मुलाला? हो, पण त्याला मी कधीच काही केलं नाही हो. त्याच्यामध्ये ना मला माझी मुलगी दिसायला लागली म्हणून मग मी त्याला ना माझा जीवापाड जपला. मी खूप काळजी घेतली हो त्याची. आणि त्याच्या घरातल्याने जेव्हा मला पैसे दिले ना तेव्हा मी स्वतः गेलो होतो त्याला घरी सोडायला. हे काम तुला काय दगडूने दिलं का? नाही, दुसऱ्याने दिलं होतं. मग आता पहिल्यांदाच हे काम करतोयस की आधी? खूप वर्षापासून करतोय, पण इतकी वर्ष फक्त गुन्हेगारांबरोबरच काम केली, पण आजपर्यंत कधीच निरागस मुलांना आणि निरपराध माणसांना किडनॅप केलं नव्हतं. आणि यावेळी तुमच्यासारख्या निरपराध माणसाला किडनॅप केलं आणि माझी कोबल गेली हो, कोबल गेली. ज्यासाठी पैसे मी कमवले माझी कोबल तीच नाही हो. आता तीच नाही आहे. जा तुम्ही. काय? तुम्ही इथून जा. अरे पण जा साहेब, तुमच्या समोर हात जोडतो मी. अरे पण तू पैसे घेतलेस ना दगडू कडून, तुला त्याला उत्तर द्यावं लागेल. अशा हजार दगडूंना उत्तर देईन मी, पण माझ्या घरच्यांना काय उत्तर देऊ? मी माझी मुलगी गेली हो, मी काय उत्तर देऊ त्यांना? काय उत्तर देऊ?